करता जग थे वाटा लगल आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा कुठेही वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काही बाबी असतात काही गोष्टी असतात काही सण असतात काही महत्त्वाचे त्या ठिकाणी रमजान सारखे पवित्र महिना त्या ठिकाणी असतो परंतु त्याचा काही ताळमेळ यांना राहिलेला नाहीये आणि कशाही पद्धतीनं ते वागायला लागले बेताळसारखं वागायला लागलेले त्याचाही विचार हा आपण सगळ्यांनी नीटपणे केला पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे की बाबांनो उद्याच्या काळामध्ये पुन्हा एकदा या राज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच विचार हा पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्याकरता राष्ट्रवादीच्याच विचाराचे जास्तीत जास्त आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे. एक तर संसदेच्या अखत्यारीत किंवा देशाच्या पातळीवरती तो घडलेला प्रकार आहे परंतु वाहिन्यांच्या वरती जे पाहिलं आज वर्तमानपत्रात जे मी वाचलं त्यामध्ये तो प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला तो शोभादायक शोभा देणार तर नक्की नाहीच आहे कारण काही भावना नक्की असू शकतात तिथल्या व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये असू शकतात तिथल्या एकंदरीत कोणाला प्राधान्याने त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या बाबतीमध्ये असू शकतात परंतु असा प्रकार करणं हे कधी उचित ठरू शकणार नाही. पहिले सुरुवातीला शिवसेनेच्या लोकांनी सांगितलं की ही घटना झालीच नाही. मी मराठी वाहिन्यावर जेव्हा सगळे क्लिपिंग आल्यानंतर ते सांगताय की आम्हाला माहितच नव्हतं. आज पण सामन्यामध्ये अग्र लेग लिहून सांगताय की मराठी माणसाचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरू झालेला आहे. मराठी माणसावर अन्याय होते हा लढा शिवसेनेच्या जनतेसाठी नाही हा लढा त्यांच्या स्वतःच्या पोटासाठी आहे. गेली 20 दिवस शिवसेनेचे खासदार स्वतःच्या पोटासाठी नाटक करताय स्टंटबाजी करताय आणि सांगताय की आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे.